आंध्र प्रदेश चे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद यवतमाळच्या मारेगाव येथे उमटले. मारेगाव वणी वझरीजामनी तालुक्यात शेती करण्यासाठी वास्तव्य करणारे आंध्र प्रदेशच्या नागरिकांनी निषेध सभा घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंध्र प्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चंद्राबाबू नायडू यांनी सर्वसामान्य गरिबांच्या कल्याणाचे काम केले, मात्र राजकीय सूडबुद्धीतून त्यांना खोट्या आरोपात चुकीच्या पद्धतीने अटक केली असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून चंद्राबाबू नायडू यांची सुटका करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. निष्कारण चंद्रबाबू नायडूला अरेस्ट केले म्हणून नाही का एक सैको जगन आमचे आंध्रमध्ये चार वर्षापासून काही डेव्हलप नाही करता काही आमचे प्रपंचमध्ये इतका राष्ट्र आहे कोणत्याही राष्ट्रामध्ये एक राजधानी असतो आमचे आंध्र प्रदेशमध्ये आतापर्यंत एक राजधानी म्हणून की नाही आहे चार वर्ष याने केलेलं आहे राज्य केलेलं आहे आतापर्यंत काय नाही पुरा राज्याला पुरा सत्यनाश करून ठेवलेला आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांना निष्कारण आमच्या चंद्रबाबू नायडूला अरेस्ट केला म्हणून आज आम्ही ह्या मोर्चामध्ये करतात.